नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आयटीआयमध्ये कोणत्या आयटीआयमध्ये किती जागा आहेत, कोणत्या ट्रेडच्या किती जागा आहेत, तर ते घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कशाप्रकारे चेक करायचं आहे, तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. ज्या कुठे तुम्ही अर्ज करू इच्छिता तर त्या ठिकाणी किती जागा आहेत, कोणत्या ट्रेडच्या किती जागा आहेत, तर ते कशाप्रकारे पाहायचे आहे, तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम तुम्हाला DVTचं जे काही ऑफिशियल पेज आहे यावरती तुम्हाला यायचं आहे. या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दुसरं जे ऑप्शन दिसेल सर्च आयटीआर ट्रेड यावरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे इथं रिडायरेक्ट करण्यात येईल. तर इथं आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथं जे काही प्रकार आहे, तुम्हाला कोणत्या आयटीआर हवा आहे, गव्हर्नमेंट की प्रायव्हेट, तर तुम्ही इथं गव्हर्नमेंट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट करायचं असेल तर तुम्ही प्रायव्हेटसुद्धा तिथं करू शकता. त्यानंतर कोणत्या विभागामध्ये, तर मी जे आता अमरावती सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जो काही विभाग असेल ते विभाग तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ते डिस्ट्रिक्टच्या जे लिंक्स आहे ते तुमच्या मोबाईलवर ओपन होईल. तर मी एखाद्या डिस्ट्रिक्टची जे लिंक्स आहे त्या डेमोसाठी फिल करत आहे. त्यानंतर इथं तालुका, तुमचा जो काही तालुका असेल ते तालुका तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ज्या तालुक्यामध्ये किती आयटीआय असतील त्याचे सर्व डिटेल्स तुम्हाला इथं शो करेल. तर इथं आल्यानंतर जे काही महागाव तालुक्यामध्ये किती आयटीआय आहे तर एकच आयटीआय तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर इथं किती जागा आहे ते तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता. तर इथं सर्व डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर कोणत्या कोणत्या ट्रेड तिथं अवेलेबल आहेत, किती जागा आहेत ते तुम्ही इथून चेक करू शकता. तर पहिला जो ट्रेड आहे ते वेल्डरमध्ये जे 40 जागा आहे. त्यानंतर मोटर मेकॅनिकल 24 जागा, वायरमन 20 जागा, त्यानंतर ड्रोसमन सीवीचे चिक 24 जागा, सर्वेअर 24, इलेक्ट्रिशियन 20, फिटर, त्यानंतर ड्रेस मेकिंग. तर अशा प्रकारे तुम्हाला हवं असलेला जे काही डिस्ट्रिक्ट आहे तर तुम्हाला ज्या आयटीआयमध्ये अप्लाय करायचं असेल तर डेमोसाठी इथं जे आहे तुम्ही एखादा दुसरा जिल्हासुद्धा इथून सिलेक्ट करू शकता. तर इथं वाशिम जिल्हा आपण जे इथे सिलेक्ट करून बघूया. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते अशाच प्रकारे जे तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला कारंजामध्ये आपण ज्या चेक करून घेऊया. तर तुम्हाला जे काही तालुका असेल तुमचा तर तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर इथं जे काही त्यानंतर तिथं जेवढे काही ट्रेड अवेलेबल असतील ते तुम्हाला इथं शो करेल. तर इलेक्ट्रिशियनच्या तिथं 20 जागा आहे, त्यानंतर फिटरच्या किती जागा आहे, ड्रेसमेकिंगच्या किती आहे. तर अशा प्रकारे जे तुम्ही चेक करू शकता. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आयटीआयबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.